आणि जर मराठी माणसाला महाराष्ट्रात जर रातचे समजत नसतील आणि तुझ्या जागी जर दुसरा कोण परप्रांतीय असताना एवढ्या कामिराच्या हात पाय त्याच्यामुळे ना आता तू एक काम कर, व्हिडिओ चालू आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट, तू जे त्याच्यावर बोललास ना की माझा अकाउंट हॅक झाला, तुझं अकाउंट हॅक झालं का खरं सांग, हो की तुझ्या आई वडिलांना स्मरून सांग अकाउंट हॅक झालं नाही, म्हणजे तू जी पोस्ट टाकलीस ती खोटी त्याच्या तोंडाने कबू दे त्याला टाकली मी ती पोस्ट, पण मी इथे जर तुमच्या कोणत्याही महाराष्ट्राच्या जनतेच्या कोणत्याही म्हणजे राजसमर्थक किंवा कोणी असेल त्यांच्या जर भावनेला मी जर धक्का पोहोचवला तर मी माफी मागतो. जर धक्का पोहोचवला म्हणजे चुकीचं बोलतो नाही बोल अजून तुझ्या 700 पोस्ट मी वाचले दुपारपासून लक्षात ठेव. खूप शांतीने बोलतो कारण मी मगाशी युवराजला शब्द दिला होता, पण कसं होतं माहितीये का, ज्या वेळेला वरून आम्हाला आदेश असतो ना आणि राजसाहेबांचा आदेश हा आम्हाला, आम्ही त्यासाठी रस्त्यावर उतरणारीच माणसं आणि आमची सरकार तुला काहीतरी नंतर पोस्ट टाकायची टाक. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तू आता तुझं अकाउंट डिलीट करायचं, डिलीट करून टाकायचं. तू जर बाहेरचा कुठला असतास ना तर तुला ना ऑलरेडी आमच्या सगळ्यांवरती मी कोणत्याही प्रकारच्या राजकीय याच्यावर म्हणजे कोणत्याही पक्षाच्या मी कमेंट करणार कोणत्याच नाही, आम्हाला बाकीच्या तुझ्यासाठी किती मोदी भक्त रस्त्यावर उतरतो आमचं मोदी येणार नाही आणि मोदीचा दुसरा कुठला बाप येणार येणार. आता तू फक्त फेसबुकवर टाक की मला असं असं मनसेवाले केलं, बघ तुला किती येतात ते. बघ मी बोलू का पूर्ण की माझे मी माफी मागतोय, मला फक्त शब्द रचना जर चुकत असतील तर मला तुम्ही आठवत तू ती पोस्ट गोष्ट जाऊन माफी मागा पहिले माफी मागितले माफी मागितले माफी मागितले असं साधाच आहे. तू मोदी बाबू माझी जी पोस्ट होती ती चुकीची होती, त्याच्यानंतर मी ती माफी मागितलेला आहे.